नांदेड जिल्ह्यातील तल्हारी तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या तैलचित्राची पूजा अर्चा करून त्यांना अभिवादन करण्यात आले. वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जनहिताचे घेतलेले निर्णय आणि त्यांची केलेली अंमलबजावणी याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. त्यासोबतच त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते का म्हणतात याबाबत सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक राम भुसेवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप जाधव, उपाध्यक्ष मोहन राठोड, सामाजिक कार्यकर्ते उदय राठोड, साईनाथ राठोड, गोकुळ आडे सह ग्रामस्थ उपस्थित होते. MCN न्यूज करिता प्रमोद जाधव, किनवट.